नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती गट क आणि ड यांची जी परीक्षा आहे ती 25 आणि 26 सप्टेंबर रोजी म्हणजे जवळजवळ 4 ते 5 दिवसांनी होणार आहे. तर त्यांचं हॉल तिकीट हे 8 दिवस येणं गरजेचं आहे, परंतु अजूनही हॉल तिकीट आलेलं नाही आहे बऱ्याच लोकांचं. परंतु हॉल तिकीट अवेलेबल झालेलं आहे, फक्त काही लोकांना ते मिळालेलं आहे, काही लोकांना ते मिळालेलं नाही. तर ज्या लोकांना हॉल तिकीट आलेलं आहे परंतु त्यांना माहीत नाही कसं काढायचं ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर डाउनलोड कसं करायचं आला असेल तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, हॉल तिकीट हे अजूनही वेबसाईटला अवेलेबल झालेलं नाही आहे, पण ते तुमच्या ईमेलवर कसं पाठवलं जातं ते बघा. तुमचा जो ईमेल आहे एक्झाम सेंटरला दिलेला, फॉर्म भरताना दिलेला, तर त्या ठिकाणी तुम्हाला आरोग्य विभाग भरतीचा एक मेसेज येतो. त्याच्यामध्ये प्रिय अर्जदार, आरोग्य भरती 2021 परीक्षेसंदर्भात कृपया आपले परीक्षा प्रवेशपत्र शोधा. परीक्षा प्रवेशपत्रावर लिहिलेल्या सर्व सूचना आणि मार्गदर्शक तुम्ही काळजीपूर्वक वाचन करा, त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ते त्याचा मेल मिळत आहे. तर तुम्ही असा पण येते बघितलेलं तुम्ही महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग असं त्याचं हॉल तिकीट येतं, ॲडमिट कार्ड प्रवेशपत्र गट क हे आपण बघतो. हे गट क साठी दिलं आहे, लिहिलेलं आहे त्यांनी गट क प्रवेशपत्र सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन. त्याच्यामध्ये तुमचा परीक्षा नंबर येतो आहे, पेपर कोड येतो आहे, त्याच्यानंतर परीक्षा दिनांक 25 सप्टेंबर आलेली आहे, त्यानंतर वेळ ही 3 ते 5 शिफ्टमध्ये आहे म्हणजे दुपार शिफ्ट आहे. परीक्षाचं केंद्र आलेलं आहे, त्यानंतर पदाचं नाव आलेलं आहे, परीक्षा केंद्राचं नाव, परीक्षा केंद्राचा संपूर्ण पत्ता ज्या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे त्या ठिकाणचा पत्ता आला आणि तुमची वैयक्तिक माहितीसुद्धा इथं दिलेली आहे, तुमचा फोटो आणि सही आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती, उमेदवारा संपूर्ण नाव, आईचं नाव, लिंग, जन्मतारीख, नाव बदलण्याची स्थिती आणि उमेदवाराच्या जातीचा प्रवर्ग, उमेदवाराला महत्त्वपूर्ण सूचना अशा काही गोष्टी त्याने दिलेल्या आहेत. तर तुम्हाला परीक्षेला जाताना कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जावं लागणार आहेत, त्यापैकी तुम्हाला पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसहित राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक किंवा मूळ आधार कार्ड, यापैकी एक गोष्ट तुम्हाला घेऊन जावी लागणार आहे. ती गोष्ट तुम्ही नक्की घेऊन जावा मित्रांनो. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते जरूर सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.